नमस्कार मी नॅनंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत उपवासाची बर्फी तुम्हालाही अशी खुसखुशीत तोंडात टाकताच विरघळणारी बर्फी बनवायची असेल तर मग व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग अगदी झटपट बनणारी उपवासाची बर्फी बनवूयात बर्फी बनवण्यासाठी इथे मी अर्धा किलो शेंगदाणे घेतली आहेत गॅसवर एक जाड कढई ठेवून त्यावर आपल्याला हे शेंगदाणे आता खमंग भाजून घ्यायचे आहेत शेंगदाणे भाजताना आपल्याला गॅस मंद ठेवायचा आहे गॅस जर मोठा ठेवून शेंगदाणे भाजले तर मग शेंगदाणे फक्त वरतून जळतात आणि आतून शेंगदाण्याची कच्ची चव तशीच राहते बर्फीची चव चांगली यावी यासाठी आपल्याला गॅस कमी ठेवून शेंगदाणे सारखे कालवत राहायचे आहेत जेणेकरून सगळीकडे शेंगदाणे व्यवस्थित भाजले जातील आता आपले शेंगदाणे खमंग भाजले गेले आहेत गॅस आपण बंद केलेला आहे शेंगदाणे गार होण्यासाठी आपण एका मोठ्या ताटामध्ये ते काढून घेतले आहेत ह्या शेंगदाण्यांची आपल्याला शक्य असेल तेवढी साल काढून घ्यायची आहे शेंगदाण्याची साल काढायलाच पाहिजे असं काही नाही तुम्हाला जर शेंगदाणे सालीसकट वापरायचे असेल तर तुम्ही सालीसकटही शेंगदाणे वापरू शकतात त्यानंतर हे शेंगदाणे आपल्याला साफ करून मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत शेंगदाणे मिक्सरला फिरवताना खूप जास्त एकाच वेळेस फिरवू नका चालू बंद असं करून आपल्याला शेंगदाण्याची पावडर तयार करून घ्यायची आहे इथे आपली शेंगदाण्याची पावडर तयार आहे तुम्ही पाहू शकतात प्रकारे आपण शेंगदाणे मिक्सरला फिरवून घेतले आहेत इथे आपण पाव किलो साखर घेतली आहे वेलदोड्याची पावडर घेतली आहे एक ते दीड चमचा साजूक तूप घेतला आहे पॅनमध्ये आपण एक कप साखर घेतली आहे वजनाने पाव किलो साखर आहे त्यामध्ये बरोबर अर्धा कप आपण पाणी घातलं आहे तुम्हाला जर बर्फी फार जास्त गोड बनवायची असेल तर तुम्ही साखर अजून थोडी जास्त घेतली तरीही चालेल जेवढी साखर घेतली आहे त्याच्याबरोबर निम्मे आपल्याला पाणी घालायचं आहे आता आपल्याला ही साखर पाण्यामध्ये विरघळून घ्यायची आहे ह्या साखरेचा सा आपल्याला एकतारी पाक करायचा आहे ही उपवासाची बर्फी अगदी झटपट तयार होते साहित्यही फार जास्त लागत नाही घरातीलच साहित्यात तयार होते तुम्ही जर उपवासाच्या दिवशी कुठे प्रवास करणार असाल तर प्रकारे उपवासाची बर्फी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता बर्फी खाल्ल्यावर बराच वेळ भूक लागत नाही आता आपला साखरेचा पाक तयार झाला आहे यापेक्षा जास्त कडक पाक आपल्याला करायचा नाही नाहीतर मग बर्फीही कडक होऊन जाते एक वेळा आपण पाक पाहून घेऊ अशा प्रकारे दोन बोटाच्या साह्याने आपल्याला पाक पाहायचा आहे पाकाचा एक तार झाला की समजावं आपला बर्फीसाठीचा पाक व्यवस्थित तयार झाला आहे यामध्ये आता आपण शेंगदाण्याची पावडर टाकून घेऊ गॅस आपल्याला कमीच ठेवायचा आहे नाहीतर मग पाक अजून जास्त कडक होईल सुरुवातीला आपल्याला शेंगदाण्याचं कूट किंवा शेंगदाण्याची पावडर पाकापेक्षा जरा जास्त आहे असं वाटतं मात्र आपण हे एकजीव केल्यावर अगदी व्यवस्थित प्रमाणात होतं आज ही उपवासाची बर्फी आपण शेंगदाण्यांपासून तयार करतो आहोत तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही काजू बदाम यासारखे ड्रायफ्रूट्स घेऊनही उपवासाची बर्फी तयार करू शकतात आता आपला पाक आणि शेंगदाण्याचं पावडर व्यवस्थित एकजीव झाला आहे गॅस आपण अजून चालूच ठेवलेला आहे हळूहळू हे मिश्रण पॅन सोडायला लागेल तेव्हा समजावं की बर्फीसाठी अगदी व्यवस्थित आपलं मिश्रण तयार झालं आहे अजून एक ते दोन मिनटं आपण हे सर्व परतवून घेतलं आहे जेणेकरून आपल्या बर्फीच्या वड्या अगदी व्यवस्थित पडतील सगळ्यात शेवटी आपण यामध्ये तूप घालणार आहोत त्यामुळे आपली बर्फी छान खुसखुशीत होईल चवीसाठी आपण वेलदोड्याची पावडर घातली आहे आता आपलं बर्फीचं मिश्रण अगदी व्यवस्थित तयार झालं आहे पॅनपासनं वेगळं व्हायला लागलं ला आहे ला बाजूला पण एका ताटाला तूप लावून घेतलं आहे व्यवस्थित तूप लावून घ्यायचं आहे जेणेकरून बर्फी खाली लागायला नको बर्फीचं मिश्रण आपण गरम असतानाच ताटामध्ये होतायचं आहे व्यवस्थित आपण एकसारखं हे मिश्रण पसरवून घेणार आहोत जेणेकरून बर्फीच्या वड्या अगदी एकसारख्या पडतील अशा प्रकारे आपण सर्व मिश्रण पसरवून घेतलं आहे मात्र मिश्रण गरम असतानाच आपल्याला व्यवस्थित पसरवायचं आहे जर गार झालं तर मग व्यवस्थित एकसारखं पसरवलं जात नाही इथे आपण शेंगदाण्याची साल संपूर्णपणे काढलेली नाही त्यामुळे बर्फीचा रंग तुम्हाला जरा लालसर दिसत असेल तुम्हाला जर पांढरी शुभ्र बर्फी हवी असेल तर तुम्ही शेंगदाण्याची संपूर्ण साल व्यवस्थित काढून घ्या संपूर्ण ताटात ता आपण आता मिश्रण एकसारखं पसरवलं आहे आता आपल्याला हे मिश्रण सेट होऊ द्यायचं आहे मात्र संपूर्ण गार करायचं नाही काही वेळ आता आपण बाजूला ठेऊ काही वेळानंतर आपण याच्या बर्फी कापून घेणार आहोत मात्र लक्षात ठेवा बर्फीचं मिश्रण संपूर्णपणे गार होऊ देऊ नका थोडं कोमट असतानाच आपल्याला याच्या बर्फी कापून घ्यायच्या आहेत आपल्या आवडीप्रमाणे आपण लहान किंवा मोठ्या बर्फी कापून घेऊ एकसारखा अंतर घेऊन आपण व्यवस्थित चाकूने बर्फी कापून घेतली आहे तुम्ही आवडीप्रमाणे या बर्फीच्या वरतून गरम असतानाच आपल्या आवडीचे ड्रायफ्रूट्सही टाकू शकतात किंवा यावर आपण सुक्या खोबऱ्याचा किसही वरतून घालू शकतो इकडे आपली बर्फी कापून झाली आहे आता इला आपण गार होऊ देणार आहोत गार झाल्यानंतर आपण पाहू शकतो बर्फी छान सेट झालेली आहे पुन्हा आपण बर्फीला व्यवस्थित काढून घेणार आहोत अगदी सहज ही बर्फी निघते तुम्ही पाहू शकतात एकसारख्या आपल्या उपवासाच्या बर्फी तयार झाल्या आहेत एक बर्फी निघाली की बाकीच्या अगदी सहजपणे आपल्याला काढता येतात इथे आपली उपवासाची बर्फी खाण्यासाठी तयार झाली आहे बर्फी आपण छानशा प्लेटमध्ये सर्व करून घेऊ अगदी मस्त आपली उपवासाची बर्फी दिसते आहे आपण एक बर्फी आतून बघूयात आतून खुसखुशीत मऊ तोंडात टाकताच विरघळणारी आपली उपवासाची बर्फी तयार झाली आहे कमी वेळेत कमी साहित्यात बनणारी अशी उपवासाची बर्फी तुम्ही एक वेळा नक्कीच करून बघा तुम्हा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद